नमस्कार रसिको, तारांगण मध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय तो शैतान या चित्रपटाचा रिव्ह्यू. बघा तुम्हाला कसा वाटतोय, आणि मुख्य म्हणजे तुम्ही तारांगण चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आधी ते सबस्क्राईब करा, म्हणजे तारांगणवर आम्ही जे काही चांगला कॉन्टेंट देत असतो तो तुम्हाला लगेच बघता येईल. तर चला आपण सुरू करूया शैतान या चित्रपटाचा रिव्ह्यू. रसिको, अलीकडच्या काळात काय झालंय माहितीये का, जे हे बॉलिवूडमधले ए ग्रेडचे जे कलाकार आहेत ना, त्यांनी हा सस्पेन्स किंवा थ्रिलर जॉनर फारसा हँडल केलेलाच नाहीये. तेव्हा तुम्ही काढून बघा, तुम्हाला पटकन नावं आठवणार नाहीत. म्हणूनच मी पहिल्या सर्वप्रथम अजय देवगणला त्याचं क्रेडिट देतो की तो या जॉनरमध्ये घुसलेला आहे. आणि तो नुसताच घुसलेला नाही तर त्यांनी या चित्रपटाच्या काही निर्मात्यांपैकी तो एक निर्माता सुद्धा आहे आणि अभिनेता सुद्धा आहे. तर मला वाटतं की एक चांगला थ्रिलरपट तो घेऊन आलेला आहे. आणि तुम्हाला कल्पनाच आहे हा शैतान हा जो चित्रपट आहे तो मूळ गुजराती वश या चित्रपटावर आधारलेला आहे. हा 2023 सिनेमा आला होता गुजराती आणि त्याला तिकडं बऱ्यापैकी यश मिळालं होतं. पण त्याचा रिमेक आता करण्यात आलेला आहे आणि तो चांगला झालाय असं मला वाटतं. तर आपण बघूया आता वशचा हा जो रिमेक कसा आहे. मुळात आपण त्याचं आधी कथानक समजून घेऊया. तर मला वाटतं की कथानक अगदी सोपं आणि सुटसुटीत आहे, जे जरी थ्रिलरपट असला तरी त्यात फारसं कॉम्प्लेक्स असं काही नाही आहे. तर ह्यात एकूण चार पात्र आहेत. एक अजय देवगण आहे, त्यानं कबीर नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याची पत्नी आहे ज्योती, ती ज्योतिकाने साकारलेली आहे. आणि त्याची एक टीनेज मुलगी आणि लहान मुलगा 10 वर्षाचा, असे एकूण 4 जणांच्या यात महत्वाच्या भूमिका आहे. आणि या 4 जणांभोवती हे कथानक फिरतं. तर मुळात हे जे कुटुंब आहे ते विकेंडसाठी एका फार्म हाऊसमध्ये जातं आणि त्या फार्म हाऊसमध्ये जाण्यापूर्वी ते एका ठिकाणी काहीतरी जेवणासाठी थांबतं. तर तिथं त्यांना वनराज नावाची एक व्यक्ती भेटते. आता ही वनराज ही जी व्यक्तिरेखा आहे रसिको, ती साकारली आहे आर माधवननं. आणि हा वनराज करतो काय, तर त्या जी कबीरची मुलगी आहे टीनेज, तिला काहीतरी तो छान अगदी जुजबीज ओळख झालेली असती, पण तो तिला काहीतरी खायला देतो आणि ती गोष्ट खाल्ल्यानंतर ह्या मुलीचं वागणं बदलतं. तो प्रसंग तिथंच संपतो. हे चौघही घरी येतात आणि घरी आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर जेव्हा कबीरची बायको आपल्या फार्म हाऊसच्या टेरेसवर येते आणि तिथं पलीकडे नजर जाते त्या गेटवर हा वनराज उभा असतो. तर तिला पटकन संशय येतो की हा इथं का आलाय. तर हेच मग ती कबीरला सांगते ह्याच्याबद्दल आणि ते त्याला आतमध्ये घेतात. त्यावेळी तो म्हणतो की माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आहे, त्यामुळे मला एक 15-20 मिनिटं तुम्ही चार्ज करायचा आहे तो मोबाईल, तर मला इथं थांबू द्या. तर या दोघांना ते खरं वाटतं म्हणून ते आत घेतात आणि तिथून मग हा सगळा खेळ सुरू होतो. हा वनराज आत येतो आणि त्यांनी जे मगाशी म्हणजे काही वेळापूर्वी त्यांनी त्या मुलीला जे खायला दिलेलं असतं त्याचा परिणाम दिसायला लागतो. आणि हा वनराज जे म्हणेल ते ती मुलगी करायला लागते. म्हणजे हा काय काय सांगतो तिला, म्हणजे बऱ्याच घटना अशा घडायला लागतात की ती आपल्या आई वडिलांचं काही ऐकत नाही आणि अगदी अशी वेळ येते ती आपल्या वडिलांवरही हात उगारते. तेव्हा मग कबीर आणि त्याच्या बायकोला हे काहीतरी वेगळा प्रकार आहे कळतं आणि ते त्या वनराजला थेट विचारतात की तुला नेमका हवंय तरी काय. त्यावेळी हा वनराज त्यांना असं सांगतो, मला पैसे बिसे काही नको आहेत, तर मला ही तुम्ही अर्पण करा. आता मला सांगा, कोणते आई वडील आपली मुलगी अशा म्हणजे ह्याला, हा सैतानच आलं झालेला आहे ना, तर त्याला आपल्या ताब्यात देते. तेव्हा ते नाही म्हणतात. त्यामुळं त्या मुलीला आपल्या ताब्यात घेण्यासाठी वनराज जे काही खतरनाक खेळ करतो त्याचा ती सर्व दाखवणारा घटनाक्रम म्हणजे हा चित्रपट आहे. आता हा वनराज नेमकं काय करतो, या वनराजच्या तावडीतून कबीरला आपली मुलगी सोडवता येते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रसिको तुम्ही सिनेमा बघा, म्हणजे त्यातून कळतील. कारण ते रहस्य मला तुम्हाला सांगायचं नाहीये. तर असं हे साधारण कथानक आहे. तर आता ही जी मूळ कलाकृती आहे वश, ही लिहिलेली आहे ती कृष्णदेव याज्ञिक यांनी आणि त्याचं हिंदी अडॅप्शन केलंय ते अमिल कियान खान नावाच्या लेखकानं बऱ्यापैकी केलंय त्यांनी. तर असं साधारण हे कथानक आहे.
तर मला या चित्रपटाचं जो जो दिग्दर्शक आहे, ह्याचा दिग्दर्शक आहे विकास बहेल. आता हा विकास बहेल जर तुम्ही विचाराल हा कोण आहे, तर त्यांनी याआधी क्वीन नावाचा एक चित्रपट केला होता आणि उडता पंजाब नावाचा एक सिनेमा केला होता. चांगला दिग्दर्शक हा, पण त्यांनी पहिल्यांदाच हा सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर हँडल केलाय आणि त्यांनी बऱ्यापैकी त्यात चांगलं केलंय. तर ह्या विकास बहेलनं केलंय काय, त्यांनी मूळ कलाकृती अगदी जशीच्या तशी ठेवली आहे, फक्त त्यांनी शेवट मात्र बदल केलाय. गुजराती चित्रपट मूळ वेगळा आहे त्याचा शेवट आणि हा चित्रपटाचा शेवट वेगळा आहे. मला या सिनेमातल्या आवडलेल्या गोष्टी म्हणजे त्या तो हा सिनेमा अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला खेळून ठेवतो. तो कुठेही आपल्याला इकडं तिकडं बघण्याची संधी देत नाहीत आणि काही मोमेंट्स असे खूप छान घेतलेत की आपण एंगेजिंग राहतो या सिनेमात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या जो विलन दाखवलेला आहे वनराज, त्यांनी त्या मुलीचा ताबा घेणं आणि तिच्याकडून काही गोष्टी करून घेणं हा सगळा घटनाक्रम खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि ते पाहताना आपण गुंतून जातो त्याच्यात, आपल्याला इतर कुठलाही विचार मनात येत नाही. मला खटकलेल्या दोन तीन गोष्टी आहेत या सिनेमात. एक तर ह्याचा शेवट जो आहे, तो शेवट मला म्हणावा तितका अपिलिंग वाटलेला नाही आहे, कारण ह्याचा जो डोलारा आहे कथानकाचा खूप चांगला उभा केलेला आहे आणि तो डोलारा ज्यावेळी आपण क्लायमॅक्सकडे वळतो तर काहीतरी आणखी छान बघायला मिळेल अशी अपेक्षा असते, पण तेवढी अपेक्षा हा काही चित्रपट पूर्ण करत नाही. तरी पण एकूणात सिनेमा चांगला बनलेला आहे. तर आता आपण पुन्हा ह्याचे जे इतर ह्याच्या टेक्निकलिटीज तिकडे वळूया. या चित्रपट मी जसं म्हटलं तसं पाच व्यक्तिरेखा महत्वाच्या आहेत. अजय देवगणनी मुख्य व्यक्तिरेखा साकारलेली आहे कबीरची. क्लायमॅक्स येईपर्यंत रसिक मला समजत नव्हतं की अजय देवगणनी हा सिनेमा का स्वीकारलेला आहे, कारण ह्या सिनेमात अजय देवगणनी साकारलेला जी वडिलांची भूमिका आहे ती सतत पडखाऊ भूमिका आहे. जे जी अजय देवगणच्या आजवरच्या त्याची जी इमेज आहे डॅशिंग, त्याला ती शोभणारी नाही आहे. तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की असा हा का रोल अजयने स्वीकारलाय. पण क्लायमॅक्समध्ये अजय जर रूप बघता, त्यांनी हे जे आपल्याला खटकणाऱ्या गोष्टी आहेत त्याची उत्तरं मिळतात. मला सर्वात सुखद धक्का बसला ते कबीरच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या ज्योतिकानी. आता ही ज्योतिका रसिक तुम्ही 25 वर्षापूर्वी प्रियदर्शननं डोली सजा के रखना एक खूप छान सिनेमा केला होता, रोमॅन्टिक प्रेमपट होता आणि त्यातलं ज्योतिकाचं अभिनय चांगला होता, तरी पण ती हिंदी इंडस्ट्रीतून बाहेर पडली आणि ती साऊथकडे वळली, पण ती पुन्हा इकडे आलीच नाही. पण ह्या सिनेमातला तिचा प्रसन्न वावर बघता आपल्याला अशी खरंच खंत आणि हुरहुरही वाटते की ही इतकी वर्ष का लांब गेली होती. आणि तिने फक्त रसिक इमोशनल प्रसंगच नव्हे तर तिने ऍक्शन सिक्वेन्सेसही चांगले केलेले आहेत. तर मला वाटतं की ज्योतिकासाठी सुद्धा हा सिनेमा बघणं ही अतिशय मोठी पर्वणी आहे रसिक. आणि मला यातलं आणखीन एक म्हणजे हा सिनेमा खरं तर अजय देवगण हिरो असला ना तरी ह्याचा खरा हिरो आहे ती जान्हवी. जान्हवी म्हणजे जो रोल तिने साकारला आहे ती हिरोईन जानकी बोडीवाला. आता मी मगाशी जो वशचा उल्लेख केला ना, त्या वश मधली जानकीच फक्त रिमेकमध्ये कायम राहिली आहे, बाकी सर्व बदलण्यात आलंय. त्यामुळे जानकीचा मूळ कलाकृतीमधला परफॉर्मन्स किती छान असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. आणि रिमेकमध्येही जानकीने तेच काम केलेलं आहे. तिने म्हणजे सुरुवातीची हसणारी खेळणारी बागडणारी ती जी जान्हवी आहे आणि नंतर या वनराजच्या ताब्यात आल्यानंतर किंवा त्यांनी तिचा कंट्रोल घेतल्यानंतर तिचं जे बदलणारं रूप आहे ते धक्कादायक आहे आणि ते तिने छान सादर केलेलं आहे. आणि तिच्या भावाचा जो रोल केलेला आहे ध्रुव, तर त्यांनीही चांगलं काम केलंय. पण मला वाटतं की ह्या चित्रपटात मी सर्वात जास्त मला जर अभिनय कोणाचा आवडला असेल तर तो आर माधवनचा. रसिक आर माधवन हा असा कलाकार आहे की त्याच्या आजवरचं जे काम आहे ते साधारण रोमॅन्टिक जॉनर बनलं किंवा रोमॅन्टिकच इमेज आहे, पण त्यांनी ह्या सिनेमात ती इमेज बदललेली आहे आणि त्यांनी एक असा अतिशय डेंजरस हा वनराज नावाचा खलनायक साकारलेला आहे. पण हा मी डेंजरस शब्द वापरलेला आहे, पण रसिक सुरुवातीला तुम्हाला कल्पनाही येणार नाहीये की वनराज हा इतका खतरनाक आहे. अतिशय सहज साधा सोपा अगदी सर्वसामान्यांसारखा वाटणारा हा वनराज नंतर त्याची जी काही रूपं बदलत नेतो
ती रूपं माधवननी अतिशय सहजपणे साकारली आहेत. आणि तेव्हाच आपल्याला लक्षात येतं की माधवन हा किती मोठा कलाकार आहे. तेव्हा मला वाटतं की माधवन हा विनर आहे या चित्रपटाचा. रसिक, आता मी तुम्हाला ह्या सिनेमाच्या ज्या पडद्यामागच्या गोष्टी आहेत, म्हणजे टेक्निकल गोष्टी आहेत, त्याही मी सांगतो. ह्याचं जे कॅमेरा वर्क केलंय ते सुधाकर रेड्डी यक्कंटी ह्या छायादिग्दर्शकानं. रसिको, हे तुम्हाला नाव थोडं परिचित वाटलं असेल, अगदी खरं आहे तुमचं. आपला जो नाळ सिनेमा आला होता ना, नाळ पहिला आणि नाळ दुसरा, तर ह्याचं फोटोग्राफी आणि त्याचं दिग्दर्शनही या सुधाकर रेड्डीनीच केलं होतं. आणि ह्या सिनेमाचाही त्यांनी फोटोग्राफी अतिशय उत्तम केलेली आहे. रसिको, ह्या सिनेमात काय आहे, सगळा प्लॉट किंवा सगळं कथानक घडतं ते एका बंगल्यात. त्यामुळे खरं तर सिनेमॅटोग्राफरसाठी हे खूप मोठं चॅलेंज आहे. पण सुधाकर रेड्डींच्या कॅमेराने असे काही अँगल पकडले आहेत ना, आपण त्यांना दाद देऊन जातो. मला विशेषतः यातला एक प्रसंग खूप आवडलेला आहे, तो तुम्ही सिनेमा बघताना बघा तुम्ही, म्हणजे तुम्हालाही त्याची कल्पना येईल. ही जेव्हा हा वनराज त्या मुलीचा कंट्रोल घेतो, त्यावेळी ती मुलगी आपल्या भावाला घेऊन बंगल्यामधल्या झोपाळ्यावर जाते आणि ती झोपाळ्यावर इतका मोठा झोका घेते. तो जो एक मिनिटभराचा सिक्वेन्स आहे ना रसिको, तो आपल्या सुधाकर रेड्डीने अतिशय छान पद्धतीने चित्रित केला आहे, तो तुम्ही बघाच. एकंदरीत हा असा सगळा मामला जुळून आलेला आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं, रेड्डींचं कॅमेरा वर्क तर चांगलंच आहे, प्रॉडक्शन डिझाईन गरिमा माथुर यांचं चांगलं आहे, एडिटिंग संदीप फ्रान्सिस यांचं चांगलेलं आहे. चित्रपटात एकूण दोन गाणी आहेत, दोन गाणी ठीकठाक आहेत, ती अमित त्रिवेदींनी केली आहेत. पण अमित त्रिवेदींच्या संगीतापेक्षा त्यांचं बॅकग्राऊंड स्कोअर मला खूप आवडलेलं आहे. तर मला वाटतं की अमित त्रिवेदींनी बॅकग्राऊंड स्कोअरमध्ये मजा आणलेली आहे. तर थोडक्यात हा सगळा जो मामला आहे सस्पेन्स थ्रिलरचा, तो जमलेला आहे. क्लायमॅक्सचा थोडाफार अपवाद वगळता तर मी ह्या चित्रपटाला रसिको 3.5 स्टार्स देतो. पण तुम्ही हा सिनेमा नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला हा चित्रपट त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रियाही कळवा. आणि रसिको, मुख्य म्हणजे तारांगण चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला तारांगणचे सगळे व्हिडिओ त्वरित बघता येतील. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन सिनेमाच्या रिव्ह्यूसाठी. धन्यवाद.